गृहिणी आणि एम पी एस सीच्या अभ्यासाचे नियोजन. नमस्कार, मी मनोहर भोळे, राजमुंद्रा अकॅडमीच्या आपल्या ट्रस्टेड प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. या अभ्यास नियोजनावर बोलण्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी. एक, तुम्ही सर्व गृहिणींनी आपल्याच्या गृहिणी आणि एम पी एस सी, गृहिणींनी एम पी एस सीचा अभ्यास का करावा या सर्व व्हिडिओला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपल्या अकॅडमीतर्फे तुमचे सर्वांचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. आणि हां, आजचा जो टॉपिक घेणार आहे अभ्यासाच्या नियोजनाचा, तो तुमच्यापैकीच अनेक जणींनी सुचवलेला आहे. मी तर तुम्हाला आणखीन विनंती करतो की आपल्या या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही आणखीन टॉपिक सुचवा, काही प्रश्न नाही. भरपूर प्रतिसाद दिला त्याबद्दल परत एकदा भरपूर आभार. तुम्ही टॉपिक सुचवाल ही अपेक्षा. एका प्रतिक्रियेचा एक छान उल्लेख करावा वाटेल मला. एका मॅडमने एक प्रतिक्रिया टाकली, ते म्हणाले की मोस्ट जेन्युइन व्हिडिओ ऑन यूट्यूब, मोस्ट जेन्युइन व्हिडिओ ऑन यूट्यूब. मॅडम थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. तुमच्या लोकांनी जे ॲप्रिशिएशन केलं त्यामुळं आमचा सर्वांचा उत्साह परत एकदा वाढला. त्यामुळं सर्वांचे परत एकदा आभार. चलो अभी टू दी पॉइंट. त्या अगोदर आपले यूट्यूब चॅनल, आपलं इन्स्टा पेज, आपलं फेसबुक पेज, आपलं मनोहर भोळे ऑफिशियल टेलिग्राम चॅनल सगळ्यांना सबस्क्राईब करायचं. सगळ्यांचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. गृहिणींचे एम पी एस सीचे अभ्यासाचे नियोजन हा टॉपिक आपण घेणार आहे. बघा, हे नियोजन सांगण्यापूर्वी काही बेसिक प्रिन्सिपल्स सांगतो, नाही का. वॉर्मअप तर व्हायला पाहिजे ना ॲक्शनला आपण शिफ्ट होण्याच्या अगोदर. ते बेसिक प्रिन्सिपल सगळ्या गृहिणींनी हातात पेन घेऊन त्यांच्या वहीवर लिहून ठेवायचे. बरोबर, सगळ्यात पहिलं तत्व, जशी बोलून झालं आहे ऑलरेडी याच्यावर, ॲक्च्युली जशी परिस्थिती आहे ना तशी स्वीकारायची. जशी परिस्थिती आहे तशी स्वीकारायची. आर्थिक असो, कौटुंबिक असो, सामाजिक असो, काही असो, तिथं अजिबात डोकं लावायचं नाही काही झालं तर, राईट. कोण काय म्हणते याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. कोण अभ्यासाला मदत करते, कोण विरोध करते, काही नाही, काही घेणंदेणं नाही पडलं. आपण आपल्या स्वतःसाठी, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, कुटुंबासाठी अभ्यास करत असतो, राईट. त्याच्यामुळं आहे तशी परिस्थिती जशाला तशी स्वीकारायची. दोन, डॉक्टरांचं ऐकायचं. डॉक्टर म्हणजे स्पर्धा परीक्षांचे आम्ही शिक्षक. जर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत असेल ना त्या नक्की ऐका. आत्ता सकाळी एक गर्ल स्टुडंट आले होते, परत तेच तेच मुद्दे घेऊन जर आपण डॉक्टरकडे गेलो, समजा डॉक्टरकडे एखादा पेशंट गेला, डॉक्टरने गोळ्या औषध लिहून दिले, आपण ते आणून डायरेक्ट घरात आणून जर बाजूला टाकले, घेतलेच नाही, तर डॉक्टर काय करणार आहे? काहीच नाही. दोष कोणाचा? डॉक्टरचा की आपला? आपला. त्याच्यामुळं जर कोणी काही अभ्यासविषयक चांगल्या गोष्टी सांगितल्या, ते मराठीत म्हणे ना आपल्या की ऐकावे जनाचे करावे मनाचे, तशा काही गोष्टी सांगितल्या तर त्या ऐकल्या पाहिजे, नाही का. परत परत आपण एखाद्या एकच प्रश्न घेऊन डॉक्टरकडे जात असत तर ते डॉक्टरला त्याच्यामध्ये वृक्षपणा येतो, बोर होतो, नाही. डॉक्टर की सुने, सेकंड प्रिन्सिपल. थर्ड प्रिन्सिपल बघा, आता मी दिवाळीला एका गावी गेलो, तर तिथं मी माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेत गेलो फिरण्यासाठी, बघण्यासाठी, माझं कुतूहल, उत्सुकता. मग कितीही जरी केलं तरी आता मी तिथं 9वी 10वीला जाऊन बसू शकतो का? माझ्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये 5वी 6वीला जाऊन बसू शकतो का? नाही. ती वेळ कधीचीच निघून गेली. म्हणजे मला काय सांगायचं पुढचा मुद्दा, आपण जेव्हा अभ्यास करतो तर अभ्यास आनंददायी अवस्थेत करा. आनंददायी अवस्थेत, टेन्शन घेऊन नाही. आपण स्वतःसाठी अभ्यास करतोय, यू सेलिब्रेट युअर स्टडी ॲज वी सेलिब्रेटेड आवर 5th, 6th, 7th, 8th, 9th, 10th, 11th, 12th अँड ग्रॅज्युएशन. त्या काळामध्ये ते आत्ता बघा, आत्ता पाहिलं तर वाटतं की दॅट वॉज गोल्डन एज, दॅट वॉज गोल्डन इरा. त्याच्यामुळं एकदा तुम्हाला नोकरी लागली की हे प्रश्न संपणार आहे. त्याच्यामुळं अभ्यास हा आनंददायी अवस्थेत करा, तणावग्रस्त वातावरणात नाही. सेलिब्रेटिंग स्टडी, दॅट वॉज आवर थर्ड प्रिन्सिपल. बरोबर ना, पहिलं परिस्थिती आहे तशी स्वीकारायची, दुसरं डॉक्टरचं ऐकायचं, तिसरं
अभ्यास आनंदी मानसिक अवस्थेत करायचा. चौथा पॉईंट खूपच महत्त्वाचा, जे कोणते तुमचे घरचे लोक आहेत, विवाहित असाल तर माहेरचे सासरचे, अविवाहित काही भगिनी असतील तर त्यांनी तुमच्या घरच्यांना, म्हणजे थोडक्यात काय की तुमच्या कुटुंबियांना सगळ्यात पहिले समोर बसवून या परीक्षांचं वास्तव रूप समजावून सांगा. कारण मला काय जाणवलं, आपण ग्रॅज्युएशनला 3-4 वर्ष देतो, इथं जेव्हा स्पर्धा परीक्षांमध्ये येतो तर आपल्याला वाटते की लगेचच झालं पाहिजे. घरच्यांनाही वाटते आता यांनी आमच्या सुनबाईंनी किंवा आमच्या मुलींनी ठरवली MPSC करायची तर लगेच झालं पाहिजे, असं नाही. ग्रॅज्युएशनच्या अभ्यासाला आपण 3-4 वर्षाचा वेळ देत असतो, तर यालासुद्धा त्यांना सांगा की 1-2 वर्षाचा वेळ द्यायला पाहिजे. अनेक विद्यार्थी फॉर्म भरतात, सांगा मी अभ्यास मन लावून करेल, प्रामाणिकपणे करेल आणि करासुद्धा, पण कोणालाही खोटी स्वप्न दाखवायची नाही, आपण बघायची नाही. स्पर्धा परीक्षांचं स्वरूप घरच्यांना व्यवस्थित समजावून सांगा, त्यांना सांगा ऑन द बेसिस ऑफ रियालिटी आय विल स्टडी, नॉट ऑन द बेसिस ऑफ इमोशन्स किंवा फिलिंग्स. घरच्यांना वाटते, याला वाटते, त्याला वाटते म्हणून अभ्यास नका करू, नाही का? तुम्ही बघा ना, ग्रॅज्युएशनच्या बेसवर कुठं नोकरी लागते? इथं तर आपल्याला नोकरी लागायची आहे, ते 1-2 वर्षाचा वेळ प्रॉपर द्यायला पाहिजे. त्याच्यामुळं स्पर्धा परीक्षांचं वास्तव स्वरूप तुम्ही नक्की घरच्यांना समजावून सांगा. आपण याच्यावर एक व्हिडिओ घेणारच आहे, बरोबर? की तो प्रिन्सिपल होता आपलं हे चौथं, शॉर्टमध्ये सांगतो त्याच्यामुळं. आज पाचवं, आता बऱ्याचदा दररोज आता तर किती फोन मेसेजेस येत आहेत, त्या आपल्या 940-584-85 या नंबरला, ज्याच्यावर मी बोललो होते की तुम्ही कोणीही मेसेज करा NCERTच्या नोट्स म्हणून मी मोफत पाठवतो, त्याच्यावर खूप मेसेज आले. मी अनेक लोकांना नोट्स पाठवल्या, काही मेसेज असे आले, सर मला येणारी कंबाईन निघालीच पाहिजे, सर माझी राज्यसेवा क्लिअर झालीच पाहिजे. आला की प्रॉब्लेम झाला, काय बोललो, च आला की प्रॉब्लेम झालाच. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, हे आपलं कितवं प्रिन्सिपल आहे, पाचवं. कोणतं? तुम्ही लोक अभ्यास फोकस करा, परीक्षा बरोबर पास होते, पण तुम्ही जर लुक व्हेरी इंटरेस्टिंग सेंटेन्स, कानशिलाला बंदूक लावून जर कोणी म्हणलं की शांततेची बोलणी करा तर होईल का? नाही. त्यामुळे असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, हीच परीक्षा तीच परीक्षा, नो, नेव्हर. अभ्यास फोकस कर, परीक्षा नाही, बरोबर? मी जसं सांगितलं तसं, समान विषय 10-12 विषय समान आहेत, यू फोकस ऑन दॅट सब्जेक्ट, फोकस ऑन दॅट सब्जेक्ट, रेस्ट विल वर्क. त्याच्यामुळे हीच परीक्षा तीच परीक्षा तीच परीक्षा. जगामध्ये कोणतीही परीक्षा एवढी सोपी नाही की तुम्ही फॉर्म भरले, तुमची इच्छा आहे, परीक्षेला जाऊन बसले म्हणून पास झाले, अशी कोणतीच परीक्षा एवढी सोपी नाही, राईट? त्याच्यामुळं अभ्यास फोकस करा. साधारणतः 1-2 वर्षाचा छान अभ्यास झाला पाहिजे. नेक्स्ट, 6th प्रिन्सिपल, जे कॉमन विषय आहेत ना ते पहिले मैदानात. आधुनिक भारताचा इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्लिश, पर्यावरण आणि चालू घडामोडी, 12 विषय हे पहिले मैदानात घ्या. का? महाराष्ट्रात सगळ्या परीक्षांना जवळपास हे विषय सारखे आहेत, म्हणून जे समान आहेत ते पहिले मध्ये घेऊन टाकू सगळ्यांना, राईट? का बरं? याला म्हणतात ना ऑल एक्झाम्स अंडर वन रूफ, एका छताखाली सगळ्या परीक्षा तुम्हाला देता येते. बऱ्याचदा आपण पाहतो एखाद्या विद्यार्थी मित्राला, ते डेप्युटी कलेक्टर झालेले असतात, त्यांना STI मिळालेली असते, त्यांना XIS मिळालेली असते, त्यांना तलाठी म्हणून सिलेक्शन झालेलं असतं. कशामुळं? त्यांनी फोकस हा परीक्षांवर नाही, अभ्यासावर केला होता. एम आय राईट? समान विषय पहिले करायचे. आणि लास्ट सप्तपदी, तसंच हे 7th प्रिन्सिपल, तुमचा प्राधान्यक्रम हा अभ्यास पाहिजे, बाकी सगळं बाजूला ठेव. मी असं म्हणत नाही कोणाच्या लग्नाला जाऊ नका, फक्त 15 दिवस अगोदर जायच्याऐवजी 2 दिवस अगोदर जा. दररोज तुमचा प्राधान्यक्रम अभ्यास पाहिजे, सिरियसली अभ्यास, गांभीर्यानं अभ्यास, पढाई फर्स्ट.
बाकी मला काय माहीत नाही, फक्त अभ्यास झाला पाहिजे. ते कसा करायचा ते तर आता सांगणारच आहे, ते नियोजनामध्ये येणारच आहे, पण वेळ कसा काढायचा हा तुमचा प्रश्न. राईट, अभ्यास झाला पाहिजे, मस्ट हॅव सिरियसनेस. आणि एक शेवटचं वाक्य वहीवर लिहून ठेवायचं, मी दररोज अभ्यास करेन, मी दररोज अभ्यास करेन. वाक्य लिहून नुसतं चालेल का? नाही, केला सुद्धा पाहिजे. ओके, हे एक सात प्रिन्सिपल्स होते अभ्यासाच्या संदर्भात. क्लिअर? चला मग आता अभ्यासाचं नियोजन पाहूया. पहिला मुद्दा, किती वेळ अभ्यास झाला पाहिजे असा अनेक गृहिणींचा प्रश्न आहे. गृहिणींचा माझं सिंपल उत्तर आहे, 5 तास झाला पाहिजे. ते कसं करायचं मी सांगतो, पण पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, किती वेळ अभ्यास झाला पाहिजे, साधारणतः 5 तास. ओके, तुम्ही म्हणाल तर दुसरे 10-12 तास का, ते दुसऱ्याकडे आपल्याला बघायचं नाही. आपण जेव्हा आपली तुलना इतरांशी करतो तेव्हा 2 गोष्टी आपोआप घडत असतात. एक तर आपल्याला टेन्शन येत असते, दुसरी गोष्ट आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा अवमान करत असतो, अपमान करत असतो. कमिंग टू आवर पॉइंट, किती वेळ अभ्यास करायचा? 5 तास. मग ते 5 तास सकाळी 5 ते 8 असू शकतात. 5 ते 8 म्हणजे 3 तास झाले. मला 2 स्पेल द्यायचे तुम्हाला, एक दिवसभरातला स्पेल 3 तासाचा, एक रात्रीचा स्पेल 2 तासाचा. म्हणजे कसं, एक तर सकाळी 5 ते 8 असू शकेल, पण जर 5 ते 8 तुम्ही केला तर दुपारी 1/2 तास झोप नक्की घेतली पाहिजे. पण आपण असं समजू की तुम्हाला काम असते, लेकरंबाळं आहेत, घरचे काम आहेत. आपण असं समजू की तुम्ही 12 पर्यंत सगळे कामं तुमचे आटपले, 12 वाजता समजा 1/2 तास झोप घेतली, 1 तास. 1 ते 4, 2 ते 5, 3 ते 6, जसं जमल तसं, ॲज यू विश. एक तर सकाळी 3 तास किंवा दुपारी 3 तास, झाले 3 तास. 1 ते 4, 2 ते 5, 3 ते 6, वॉट एवर बी. फक्त सकाळी तुमचे कामं झाल्यानंतर 1/2 तासाची वगैरे झोप पाहिजे, कारण थोडं आपल्या बॉडीला विश्रांती पाहिजे शरीराला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण गृहिणीकडून विद्यार्थिनीकडे जात असताना माइंड शिफ्ट होण्याला, डोक्याला, आपल्या बुद्धीला वेळ पाहिजे का नाही? तसं सकाळी किंवा दुपारी 3 तास, आणि दुसरे 2 तास रात्री 9 ते 11. उगाच रात्री बेरात्री 2-3 वाजेपर्यंत जागायचं नाही, सकाळी 3-4 उठायचं नाही. का? दिवसभराचे कामं असतात ना. माझं असं स्पष्ट मत आहे, कोणतीही गृहिणी ही त्या घराची लाईफलाईन असते, बॅकबोन असते त्या फॅमिलीचं, बरोबर. त्याच्यामुळं तुमची तब्येत चांगली राहिली पाहिजे. रात्री खूप उशिरावर जागणं, सकाळी खूप लवकर उठणं, 2-3-4 वाजता वगैरे, अशा गोष्टी नक्की टाळा. रात्री 11 ते 6 तुमच्या झोपेचा वेळ, 7 तास झोप होतो. बघा, किती तास अभ्यास करायचा? 5 तास. सकाळच्या टप्प्यात 3 तास किंवा दुपारी 3 तास, आणि रात्री 9 ते 11 किंवा 8:30 ते 10:30 हे 2 तास. झाला 5 तासाचा अभ्यास. कसे 5 तास निघतील मी तुम्हाला सांगितलं. आता अभ्यासाला लागलायच तर 2 गोष्टी लक्षात ठेवा. 1, मिळणारा प्रत्येक मिनिट अभ्यासासाठी वापरा. समजते, ते एका मॅडमचा मला मेसेज आला, ते बोले सर माझं लहान बाळ आहे, मी अभ्यास करायला लिखते, खोडी करते, इकडे तिकडे जाते, मला त्याच्यावर. चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही. समजा तुम्ही आता हे पुस्तक आहे, समजा एखादं तुम्ही वाचताय, वाचता बाळानं काहीतरी हे केलं, हळूच पुस्तक शांत चित्तानं अजिबात चिडचिड न करता असं जाग्यावर ठेवायचं, जायचं, परत यायचं, जसं जमल तसं. मिळणारा प्रत्येक मिनिट अभ्यासासाठी वापरा. ते 5 तास सोडून सांगतोय, तुम्हाला जर मिळत असेल तर मिळणारा प्रत्येक मिनिट अभ्यासासाठी वापरा. फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट, हातात पेन घेऊनच वाचा. का? असं म्हणतात ना, माणसाच्या मनाचा वेग हा सर्वात जास्त आहे. बघा, तुम्ही विचार करा, गेलं सूर्यावर, गेलं पुढे, हे ना. हातात पेन घेऊन वाचा, जे महत्त्वाचं तुम्हाला वाटतं त्याला अंडरलाईन करा. इथे काळजी घ्या बरं का, कारण आपण पहिल्यांदा वाचत असतो तेव्हा सगळंच महत्त्वाचं वाचतं, त्याच्यामुळे अनेक जणींकडून पूर्ण पुस्तकच अंडरलाईन होतं. तसं नका. हातात
पेन घेऊन वाचा. क्लिअर? पहिला मुद्दा काय बोललो, मिळणारा प्रत्येक मिनिट अभ्यासासाठी वापरायचा. दुसरा मुद्दा, हातात पेन घेऊन वाचायचं. आणि तिसरा मुद्दा, तुमच्या अनेक जणींच्या विनंतीवरून आपण आपल्या मनोहर भुले ऑफिशियल या टेलिग्राम चॅनेलवर एक विषय एक पुस्तक हे सूत्र करून आपण ते बुकलिस्ट टाकली होती. एक विषय एक पुस्तक. मला काय सांगायचं तिसरा मुद्दा येतो, छोटासा लक्षात घ्या, मिनिमम बुक्स मॅक्झिमम रिव्हिजन. एका विषयाला सध्या एक पुस्तक, बाकी नंतर बघू. बरेच जण म्हणतात सर याचे सगळे प्रश्न सुटत नाही. अरे नाही, ते आपण पाहतो, मी सांगतो नंतर. पहिले विषयाची फ्रेमवर्क तर तयार झाली पाहिजे. मवाळ जहाल काय कळले पाहिजे, आर्थिक नियोजन काय कळलं पाहिजे, सजीवांचे वर्गीकरण काय कळलं पाहिजे, संसदेमध्ये काय काय असते ते कळलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय सांगायचे, वेगवेगळ्या विषयाची उदाहरणं काय दिली, तर आपल्याला आउटलाईन क्लिअर होण्यासाठी एका विषयाला एक पुस्तक. छोटे मोठे मुद्दे काय सांगितले होते, मिळणारा प्रत्येक मिनिट अभ्यासासाठी वापरायचा, हातात पेन घेऊन अभ्यास करायचा, वन बुक वन सब्जेक्ट वन बुक. क्लिअर? एक मेथड सांगतो इथं, क्यू आर क्यू एस लिहून ठेवा. म्हणजे काय, एक क्यू, पहिला क्यू, कोणताही टॉपिक वाचत असताना त्याच्यावर कोणते क्वेश्चन्स अगोदर आले ते नक्की पहा. संसद वाचताय, संसदवर पी वाय क्यू काय होते मागच्या 5 वर्षाचे पहा, जास्त नका पाहू. राज्यसभेचे पहा, कंबाईनचे पहा, काय प्रॉब्लेम. क्वेश्चन, आर स्टँड फॉर रीड. पहिले प्रश्न पहा, नंतर तो टॉपिक वाचला हातात पेन घेऊन. तिसरा मुद्दा, परत क्यू आलाय. तो टॉपिक वाचल्यानंतर परत प्रश्न बघा. तेच प्रश्न आत्ता तुमचं मन सांगेल की सुरुवातीच्या याच्यात तुम्हाला सगळे प्रश्न अननोन होते, आता 50%, 60%, 70% तरी नोन प्रश्न आहेत, माहीत असतील. पण असे काही प्रश्न आहेत ना जे की तुमच्या डोळ्याखालून गेले नाही, टॉपिक वाचताना सुटले. त्या प्रश्नांना परत तुमच्या पुस्तकामध्ये सर्च करा. एस स्टँड फॉर सर्च, क्यू टॉपिक वाचण्याच्या अगोदर प्रश्न पहा, आर रीड करा, परत क्यू टॉपिक झाल्यावर परत एकदा क्वेश्चन्स पहा पी वाय क्यू, आणि यस म्हणजे जे प्रश्न सुटले त्याला सर्च करा त्या टॉपिकमध्ये. दिस इज क्यू आर क्यूएस मेथड. अभ्यास किती तास झाला पाहिजे, 5 तास. कसं काढायचं ते सांगितले, त्यानंतर 3 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे सांगितले, त्यानंतर क्यू आर क्यूएस विषयी बोललो. नेक्स्ट पॉईंट तुमच्या नियोजनाचा, एक विषय कमीत कमी 20 दिवस चालू ठेवा. एक विषय कमीत कमी 20 दिवस चालू ठेवा. तुम्ही म्हणाल की काही काही गृहिणी म्हणतात की सर मग बाकीच्या विषयाचं कसं, थांबा थोडं, गडबड नाही करायची. एकाच वे, समजा एक उदाहरण घेऊ, आता मी या हॉलमध्ये बघ, एकाच वेळ सगळे दारं खिडक्या उघडल्या आणि मोठं वादळ आलं, तर सगळे, इज इट पॉसिबल टू क्लोज ऑल विंडोज ऑर डोर्स ॲट वन टाईम? नो. सगळे जेव्हा आपण सगळं ओपन, विषय ओपन करून ठेवतो ना, तर ते आपण म्हणतो ना मराठीमध्ये आपल्या डोक्यात खिचडी होऊन जाईल. त्याच्यापेक्षा एकदम स्ट्रक्चर्ड फॉर्ममध्ये अभ्यास. एक विषय 20 दिवसासाठी याच्यामुळे सांगितला की आपली मनस्थिती, आपले विचार ते विषय ॲक्सेप्ट करायला लागतात, विषय समजायला लागतो. म्हणून 20 दिन एक सब्जेक्ट, किताब एक, दररोजचे 5 तास, मेथड क्यू आर क्यू एस. 20 दिवसानंतर हवं तर तुम्ही विषय बदला. पण हा विषय बदलल्यानंतर या विषयाला रिव्हिजनसाठी शनिवार किंवा रविवारचे 3-4 तास नक्की ठेवा बदललेल्या विषयाला. चला, या आठवड्यात कोणता विषय घ्यायचा, तुम्ही गृहिणी या आठवड्यामध्ये कोणता विषय घेणार आहेत आणि 20 दिवसानंतर तुमचं काय झालं आहे हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं. कोणता विषय घेणार आहे तुम्ही सांगा आत्ताच कॉमेंट बॉक्समध्ये. क्लिअर? मी तुम्हाला एक सुचू, शक्य असेल तर सोपा विषय घ्या, सुरुवात आजची होणी चाहिए. आणि याच वेळेस कोणता तुमचा सोपा विषय आहे ते सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये टाका. कोणता विषय टार्गेट घेऊनच करूया आपण सगळे अभ्यास. कोणता तुमचा सोपा विषय आहे ते टाका. आणि दुसरी गोष्ट, 20 दिवसानंतर त्याच्यात काय काय झालं ते टाका, सिरियसली करून बघू ना एकदा. असं म्हणतात ना ते इंग्लिशमध्ये छान होते, वेल बिगिनिंग इज हाफ डन, सुरुवात अच्छी होणी चाहिए. सोप्या विषयानं सुरुवात करा, तुम्ही बघा, बघू ना आपण 20 दिवसानंतर परत. आता तर मी सतत तुमच्या भेटीला येणार, तुम्हा लोकांचा एवढा आग्रह, तुमची एवढी आपुलकी, खरंच म्हणजे खूपच भारी वाटते. व्हेरी हॅपी.
जेव्हा ती कॉमेंट वाचली मी की मोस्ट जेन्युइन व्हिडिओ ऑन यूट्यूब, आय फील व्हेरी हॅपी. थँक्यू व्हेरी मच मॅडम. अगेन कमिंग टू अवर पॉईंट, एक विषय 20 दिवस, कोणता विषय घेण्याचं ते कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचं. 20 दिवसांना बघू काय काय झालं ते. तर रोज 5 तासाचा अभ्यास, अभ्यासाची मेथड किंवा क्यूएस. आता एक शेवटचा मुद्दा, दररोज झोपताना संध्याकाळी तुमच्या मनाला विचारा, आज माझा अभ्यास झाला का? नाही झाला तर डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे, म्हणजे रात्रभर झोप नाही लागायची. वर झाला समाधानानं झोपा, नाही झाला तर या निर्धारानं झोपा की उद्या माझा अभ्यास झाला पाहिजे. नाही का, त्याला म्हणताना एक खुन्नस पाहिजे आपल्यामध्ये की परिस्थितीला भिडण्याची. त्याच्यामुळे दररोज संध्याकाळी मनाला प्रश्न विचारा, आज माझा अभ्यास झाला का? मग कारणं सांगायची नाही, कोण हे बोललं, कोणते बोललं ते नो इश्यू. मी सुरुवातीला सांगितलं हा तुमचा प्रवास आहे, सगळ्यांकडून पाठिंबा अपेक्षित करायचा नाही आणि आपल्या समस्यांचं जगाला काही घेणं देणं नाही पडलेलं. त्याच्यामुळे तुम्ही परिस्थितीला थेट भिडा. दररोज संध्याकाळी तुमच्या मनाला विचारा, आज अभ्यास झाला का? झाला निवांत झोपा, नाही झाला तर टेन्शनमध्ये नाही तर या जिद्दीनं झोपा की उद्या मात्र मी नक्की करेन आणि करा स्वतः. काय अडचणी आल्या, आपली राजमुद्रा ऑनलाईन आहे ना तुमच्यासोबत, राईट. तुमच्या कॉमेंट्स आमच्या उत्साह वाढवित असतात. तुमच्या कॉमेंट्स नक्की करा, सोपे विषय टाका, काही विषय नक्की सुचवा. परत आपण भेटूयाच ना पुढच्या आठवड्यामध्ये. तोपर्यंत परत एकदा थँक्यू व्हेरी मच, ऑल द बेस्ट.